अहो कुणी आहे का? मी वाट सुरू आहे, मला जरा निवारा मिळेल का? अहो कुणी आहे का? मला जरा आत घेता का? अहो दार उघडा, झोपडी जागा नाही असं म्हणू नका, मी काय रात्रभर राहणार नाही, पाऊस थांबला की जाईन। कुठे येशील आणि कुठे बसशील, इथं मुंगी शिरायला जागा नाही। कुठेही बसेन हो, पण दार तर उघडा। भिजून भिजून माझ्या अंगाला मोड यायला लागले। आता तुम्ही बाई माणूस एकट्याच दिसत आहात, आपण घाबरायचं काही कारण नाही, मी चांगला माणूस आहे हो, चोर दरोडेखोर नाही आहे कुणी। आसपास 10-5 कोसात गाव नाही, अशा जंगलात वस्ती करून राहिले मी। ते काय चोर आणि दरोडेखोराच्या भीतीनं वय रे, बाई असले म्हणून काय झालं, मनगट धरलं तर तुझ्यासारखा जवान जागचा आलू देणार नाही मी। अंगावरली वली कापड काढून मांडवर टाक सुकायला आणि जा अशी येऊन बेस। मेहरबानी झाली बाई, रात्रभर या पावसात भटकत हिंडलो असतो तर सकाळपर्यंत माझा मुर्दाच दृष्टीस पडला असता। रात नाभाळ पाहून शहाणा माणूस काय घराबाहेर पडला नसता। खरंय, पण जरुरीचं काम होतं म्हटलं काय होतंय, जाऊ झपाट्यानं, पण वाटेत गाठलंच पावसानं। लांब चालायचंय तुम्हाला अजून। हो रस्ताच चुकलोय ना, आता दिसायला लागलं की जाईल। बाकी या असल्या रानात तुम्ही एकट्या राहता हे विशेष हा। एकटी का, धनी आहेत की? आहेत। मग आज काय परगावी गेलेत का? नाही, आहेत, झोपलेत खाटल्यावर। असं का? नाही तरी मला वाटलंच। झोपलेत, ज्या झोपेत ना कधी जाग येत नाही अशी झोप लागली त्यांना। म्हणजे आज दिवस बुडायच्या वेळेला जीव सोडलाय त्यांनी। पण त्यांना असं ठेवून आतापर्यंत तुम्ही बसला? मग काय करणार, पाऊस असा चिमधार चाललाय, मी एकटी बाई माणूस काय करणार। पण तरी काय झालं, तू असताच माझ्या जागी तर काय केलं असतंस? तसं बी त्याचं माझं सरळ नव्हतंच, आपल्या मुर्द्याला बायकोनं हात लावलेलं त्याला खपलंच नसतं। पण हे घरात असं ठेवून स्वस्त बसणं बरं नाही, नाही का? का भीती वाटती तुला? भीती कसली? आणि मेलेला माणूस काय करणार? नाही तू धाडसी दिसतोस, नाही तर संध्याकाळी जायला निघाला नसतास या वाटेनं। थंडी गेली का रे अंगातली? तंबाखू ओढतोस का रे? ओढतो, सिगारेट आणल्या होत्या पण भिजून गेला पावसात सगळ्या। धन्याची चिली महाय ओढतच कर। छे हो, जमणार कशी? नाही आणि काही जरुरी नाही। झोप आली असल तर हो आडवा, कोंबडा आरवलं की उठवते तुला। छे छे, अशा परिस्थितीत झोप? मला जरा मदत करशी? हो सांग की। त्या पलीकडच्या डोंगरात माझा भाऊ राहतो, त्याला मी घेऊन येते, तवर इथं बसशील? बसेन ना। बाई मी म्हणतो तुम्ही कशाला जाता अशा काळोखात, मला सांगा ना वाट। मी जातो। वाट सरा, वाट चुकून इथं आलास, आता पुन्हा कुठं जातो बाहेर अंधारात? आत्ता हरणीसारखी जाते आणि मा घरी येते मी।
बापरे अरे घाबरतोस का? तुला तर चांगलं माहित आहे मेलेला माणूस काही करत नाही. अरे पण तू तर मेला होतास ना. हा मेलो होतो. गरीब माणसाला या दुनियेत पोटासाठी घडोघडी मरवलं. या जंगलात नुसत्या कोंबड्या आणि गुरं पाळून कोणाचा संसार होत नाही र. असला बारीक सारीक धंदा करावाच लागतो. हा आटप छान. काय सुंदर प्लॅन आखता हो तुम्ही लोक. छान छान डोकं चालतं तुमचं. आणि काय हो असं किती लोकांना लुटलं आहे आजपर्यंत. शुप्रे अगाऊ बोलू नकास नाहीतर मुर्दा पाडील. काय असेल तर मुकाट्याने काळाने चालायला लाग. मी काही देणार नाही. शाबास. आजवर अनेक माणसं बघितली. मेलेला उठून बसलो रे बसलो की त्यांची डोळे पांढरे व्हायची. झिटी येऊन पटकन खाली पडायची. मग खुशाल त्यांच्या अंगावरचं काढावं आणि त्यांना लांब नेऊन टाकावं. पण बहादरा तूच एकटा म्हणून तुझ्या अंगावर हात टाकायला जीव होत नाही र. चल झडती दे चालायला. ते जमणार नाही. नाही मी चालू लागतो पण देणार मात्र काही नाही. अरे जीव गमावशील. पुष्कळ बघितलेत असे. अरे बघितलंस भाला आहे माझजवळ. यांनी ठाणे वाघ मारलाय म्या. शक्य मग गुमान काढते नाहीतर असं भुसकेल. गड्या तू नुसताच अंगा पिंडाचा मोठा दिसतोस पण दिल काय मोठा नाही तुझा. अरे कोण म्हणता मग असा भाला घेऊन माझ्यावर गुर्रावला नसतास. अरे माझ्याही हातात काही दे आणि मग होऊन जाऊ दे. अरे शेवटची संधी तुला. अरे जगतोस का मरतोस. अरे सोड पुष्कळ ऐकलंय असं. शाबास र तुझी. तू वाट सुरू नाहीस. फौजदार आहेस तर. वा रे हिम्मत. आजपर्यंत मला बरेच धडपडले घेरण्यासाठी पण तुझ्या हाताला यश आले. शाबास. छातीचा आहेस. अशी माणसं आता राहिली नाहीत फार. जास्त गडबड करशील तर गोळ्या घालीन भाल्या. अरे बघू रे. बाई माझा नाईलाज होता. मला त्याला मारावं लागलं.